अगदी शहरापासून ग्रामीण भागामध्ये मोठ्या उत्साहामध्ये विघ्नहर्त्याचं आगमन अगदी वाजत गाजत भक्तिभावाने अतिशय श्रद्धेने लोक करतात आणि आपापल्या घरामध्ये त्याची प्रतिष्ठापना करतात. आणि म्हणून आजचा दिवस महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनातला आनंदाचा दिवस आहे. आणि म्हणून विघ्नहर्त्याला मी साकडं घातलंय की या महाराष्ट्रावरच बळीराजावरचं शेतकऱ्यावरचं अरिष्ट संकट दूर होऊ दे, चांगला पाऊस होऊ दे, त्यांना चांगले दिवस येऊ दे आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ दे, समाधान येऊ दे, सुखसमृद्धी येऊ दे अशी जी आमची भावना आहे, आमचा प्रयत्न आहे, त्याला बळ विघ्नहर्त्याने गणरायाने द्यावं अशा प्रकारचं साकडं घातलं. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सर्व आबाल वृद्ध सर्व नागरिकांच्या इच्छा आकांक्षा गणराया तू पूर्ण कर आणि या महाराष्ट्रावरची सगळी संकट अरिष्ट दूर कर अशा प्रकारची मनोभावे प्रार्थना केलेली आहे. गेल्या वर्षी पण गणपती उत्सव सर्व निर्बंध मुक्त आम्ही केले आणि सर्वांना परवानगी असतील गणपतीवर बंधनं होती ती सगळी आम्ही दूर केली आणि निर्बंध मुक्त वातावरणामध्ये गेल्या वर्षी देखील गणेश भक्तांनी मोठ्या आनंदात उत्साहामध्ये गणपती उत्सव साजरा केला. याही वर्षी मी आपल्या प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत, जे मंडळं वर्षानुवर्ष नियमानुसार गणपती उत्सव साजरा करतात त्यांना यावर्षी सरसकट 5 वर्षाची गणपती बसवण्याची परवानगी द्यावी आणि मंडप आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुठलंही शुल्क आकारू नये, निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करावा कारण ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. सण उत्सवामुळे सगळे लोक एकत्र येतात. लोकमान्य टिळकांची भूमिका पारतंत्र्यामध्ये होती गणपती उत्सव शिवजयंती साजरा करण्याची, ती सर्वांना एकत्र आणण्यासाठी. आणि म्हणूनच सर्वांनी एकजुटीने एक दिलाने मनोभावे भक्तिभावे या गणरायाची विघ्नहर्त्याची पूजा करावी आणि आपला आनंदोत्सव साजरा. भवनामध्ये आज मला वाटतं सर्व खासदार गेलेत, आज चांगली सुरुवात आहे आणि गणेशाचं आगमन झालेलं आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी चांगला मुहूर्त शोधलेला आहे. बाप्पा त्यांना खूप खूप आशीर्वाद देणार आहे आणि म्हणून या देशाचं जे काही आज आपण नाव जगभरामध्ये पाहतोय त्याला आणखी मोदी साहेबांना बाप्पाच्याकडून विघ्नहर्त्याकडून बळ मिळेल, आशीर्वाद मिळतील. सगळ्यांना शुभेच्छा. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या एकाही शेतकऱ्याला हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. हे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं सगळ्यांचं सरकार आहे, सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे आणि म्हणून आम्ही वर्षभरामध्ये शेतकऱ्यांसाठी नियम वगैरे सगळे बाजूला ठेवले, नियम मोडून तोडून आम्ही त्यांना मदत केली, दुप्पट मदत केली, 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं, सततच्या पावसाचं कायम नुकसानीमध्ये धरलं, शेतकऱ्याला केंद्राप्रमाणे 6,000 रुपये वर्षाला आम्ही देण्याचा निर्णय घेतला, पीक विमा योजना 1 रुपये फक्त शेतकऱ्याने भरायचा बाकी सर्व सरकार भरणार, त्यामुळे शेतकऱ्याला संकटात हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्याच्या पाठीशी शेतकऱ्याच्या बळीराजाच्या खंबीरपणे आमचं सरकार उभं राहील.